मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेअर 2015 साली झालेल्या भीषण अपघातात सध्या जामिनावर असलेल्या जान्हवी गडकरवर हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी राज्य सरकारनं केली आहे. तिच्यावर सदोष मनुष्यवधासह हत्येचाही आरोप लावण्यात येणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. नशेच्या अंमलाखाली चुकीच्या मार्गिकेतून ऑडी कार चालवत जान्हवी गडकरनं समोरून येणाऱ्या टॅक्सीला धडक दिली होती आणि या अपघातात टॅक्सी चालकासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. जान्हवी गडकर या कॉर्पोरेट वकील असून अपघात प्रकरणात त्या सध्या जामिनावर आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.